शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसेंना टार्गेट करत त्यांच्यासाठी हिरवी टोपी आणली. कुणीही मागणी न करता मराठी शाळांमध्ये उर्दू आणण्याचा निषेध शिवसेनेनं केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. ज्येष्ठ नेते आज विधानभवनामध्ये एक हिरवी टोपी घेऊन आलेले आहेत. आपण बघतोय रावते साहेब, ही हिरवी टोपी विधानभवनात घेऊन आला, याच्या मागचं कारण काय? अल्पसंख्याक मंत्री माननीय खडसे साहेबांनी काल निर्णय जाहीर केला आणि तो आपण खडसे मिया असल्याचा आविर्भाव जाहीर केला. कोणीही मराठी शाळेमध्ये उर्दू शिकवण्याची माहिती मागणी केलेली नाही, तरीसुद्धा आता मराठी शाळेमध्ये उर्दू शिकवण्यासंदर्भातली त्यांनी घोषणा केली. खरे तर ते शिक्षण मंत्री नाही आहेत आणि ही घोषणा त्यांनी केल्यानंतर त्याचा परिणाम असा आहे की मागणी नसताना उर्दूचा खाटास त्यांनी का धरावा. या महाराष्ट्रात संपूर्ण ज्या ज्या शाळा आहेत त्या कुठल्याही भाषेच्या असो तिथे मराठीच शिकवलं गेलं पाहिजे असा आग्रह असला पाहिजे, कारण राज्य भाषा मराठी आहे. रावते साहेब, उर्दू भाषेपासून मुस्लिम दूर जात आहेत, त्यांना जवळ करण्यासाठी मराठी शाळेमध्ये त्यांनी मराठी शिकावं आणि ते दूर न जावं याच्या अर्थ उर्दूच्या शाळा अधिकृत आहेत, त्या सरकारच्या आहेत, शासनाच्या आहेत, महापालिकेच्या आहेत, त्यांना शिक्षण देतातच आहेत. पण मराठी शाळेत उर्दू आणायची गरज काय? खडसेंनी हा निर्णय का घेतला असं त्यांना माहिती नाही. आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकलं, आम्हाला कौतुक वाटलं की अल्पसंख्याक मंत्री असलेल्या मुस्लिम समाजाच्या माणसाला जे जमलं नाही त्या खडसेंनी यांनी करून दाखवलं आहे. आणि मग ह्या करता शिक्षक एक जरी अल्पसंख्याक विद्यार्थी तिथे आला तरी त्याला उर्दूची मागणी केली तर उर्दू शिक्षक नेमावा लागेल, त्याला नमाज पडायची व्यवस्था करावी लागेल, त्याच्यानंतर 11 ते 2 शुक्रवारी शाळा बंद ठेवतात सगळ्या उर्दू शाळा, त्यामुळे त्याची व्यवस्था करावी लागेल, असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होत आहेत. ही हिरवी टोपी तुम्ही खडसेंना भेट देणार म्हणून सन्मान. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.